आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. हाच विषय पुढे आणत विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशी मागणीही यावेळी विरोधकांनी केली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशा घोषणा देत राष्ट्रवादी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसर दणाणून सोडला. फडणवीस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. सोमवारी ज्याप्रमाणे विरोधकांनी ज्या विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले होते त्याचप्रमाणे आजही आर्थिक अहवालातले आकडे बोगस आहेत असे सांगत विरोधकांनी आंदोलन केले. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा आकडेवारी मांडण्यात धन्यता मानत आहे. ही आकडेवारी बोगस आहे असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.